नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रवादी शहर अध्यक्ष चेतन तुपेंची मंत्र्यांवर टीका करताना घसरली जी. पुणे नवरात्र उत्सवाचं शानदार उद्घाटन. भारतीय सेनेच्या जवानांना सध्याच्या सरकारकडून योग्य वागणूक नाही. पंजाबचे प्लॅनिंग अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन मिनिस्टर मनप्रीत बादल यांची खंत. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला 36 वर्ष पूर्ण. महापालिका आवारात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. आता बातम्या सविस्तराने. गुरुवारी शहरातील पूर्व भागाला कोणतीही कल्पना न देता पाणी पुरवठा बंद करण्यात आला. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज महापालिकेत आंदोलन केलंय. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपेंची मंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली आहे. शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने महापालिकेत आंदोलन केलंय. मात्र या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांची जीभ घसरली आहे. पहा, चेतन तुपे पाटील यांनी मंत्र्यांवर टीका करताना काय म्हणाले. या ठिकाणी अशी दडपशाही करण्याचं कारण काय की पोलीस बंदोबस्त तुम्ही मोटारी बंद करताय. कुठल्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला कल्पना देत नाही, कुठलंही शेड्यूल ठरलेलं नाही. त्याच्यामुळे हे जे चाललेलं आहे याच्यामध्ये हा सगळा यांचा कुटील डाव आहे. स्वतःचं अकार्यक्षमता आणि स्वतःचं सगळं लपवण्यासाठी हे आता पुणेकरांना पाणी कमी वापरा असं सगळं शिकवत आहेत. परंतु धरणामध्ये पाणी आहे, उजनीमध्ये तर लाटा उसळत आहेत. आणि मग ह्यांच्या नियोजन शून्यतेचं खापर पुणेकरांवर का फोडतायत आणि पुणेकरांना त्रास का, आमचा सवाल आहे. मग तुम्ही मंत्री कशाला झालाय झकमारायला? 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 हा आमचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टींचा तीव्र निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. खरं तर चांगलं नियोजन केलं असतं तर शेतीलाही पाणी देता आलं असतं, शहरालाही पाणी देता आलं असतं. परंतु पाणी चोरी केलेली आहे आणि आता ती चोरी लपवायसाठी पुणेकरांचं आणि शेतकऱ्यांचं दोघांचं पाणी आता कसं तरी ते ताळमेळ घालायचं आहे चोरीच्या पाण्याचा. म्हणून दोघांना मारण्याचं काम या भाजप शिवसेनेकडून चाललेलं आहे आणि त्याचा निषेध करतोय आम्ही. आणि असं होऊन देणार नाही, हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. गेले 23 वर्ष पुणेकरांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देणाऱ्या पुणे नवरात्र महोत्सवाचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलंय. या उद्घाटनाप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ह्या वर्षीचा लक्ष्मीताई कला संस्कृती जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर जगन्नाथ दीक्षित, कैलास काटकर, प्रदीप लोकंडे, प्रशांत इंगवले यांना प्रदान करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमाला राजकीय नेते तसेच सिनेकलाकारांनी उपस्थिती लावली होती. ह्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच माजी खासदार रजनी पाटील, महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. एकच उद्दिष्ट असतं आमचं की पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे, क्रीडा नगरी म्हणून ओळखलं जात असतं. हे करत असताना कुठेतरी आपण सांस्कृतिकची जतन केली पाहिजे. या निमित्ताने पुणे नवरात्र महोत्सवाचा आम्ही पंडित भीमसेन जोशीच्या गायनाने याचं सुरुवात केली. मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की आदरणीय लता दिदींनी सुद्धा एकावेळी बसायला म्हणलं. मला आज त्यांची आपण 100वी करत असतो, बाबूजींनी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमात नवरात्रात त्यांचं गायन झालेलं आहे.
भारतीय सेनेच्या जवानांना सध्याच्या सरकारकडनं योग्य वागणूक दिली जात नाही. सेवेत कार्यरत असलेले आणि निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी सरकारकडून काही प्रयत्न केले जात नसल्याची खंत पंजाबचे प्लॅनिंग अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन मिनिस्टर मनप्रीत बांदल यांनी पुणे दौऱ्यावर असताना व्यक्त केलं आहे. पंजाबचे काँग्रेस अध्यक्ष मनप्रीत सिंग बांदल यांनी आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे भेट दिली आहे. आगामी निवडणुकीबाबतची चर्चा त्यांनी आपल्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी केली आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय सेना आणि त्यावर सध्याच्या सरकारची असलेली उदासीनतेवर त्यांनी भाष्य केलंय. एक्स सर्व्हिसमॅन जो है उसकी इज्जत में बहुत ज्यादा कमी आ गई और कोई भी समाज जो अपनी फौज की इज्जत नहीं करेगा, कदर नहीं करेगा, तो किसी दिन उस समाज को नुकसान देना पड़ेगा. हिंदुस्तान ने 1000 साल गुलामी में काटे हैं, आज़ाद हुए सिर्फ 70 साल हो गुजरे हैं. 70 साल बाद डिफेंस फोर्सेस की इज्जत का या उनकी वकार में इसका इस किस्म का सवालिया निशान उठना, ये मुझे लगता है कि इंडिया के लिए ये कोई शुभ शगन नहीं है. और आज सारे मसले मसाइल इनके नोट करके गए हैं, चाहे वो OROP का मसला है, इनका फौज का जो मेडिकल ट्रीटमेंट का मसला है, यहाँ तक कि फौज का काम नहीं है, इंटरनेशनल योगा डे पे फौज की ड्यूटी लगाई गई कि आपने योगा के मैट बिछाने, फौज की ड्यूटी लगाई गई कि मुंबई में आपने रेलवे का पुल बनाना है, ये कोई फौज का काम नहीं है. और फौज को हमेशा इज्जत अगर नहीं मिलेगी तो फौज में जो टैलेंट की जरूरत है वो टैलेंट जो है फौज में गैर हाजिर होगा. पिंपरी चिंचवड महापालिकेला 36 वर्ष पूर्ण झाल्याने आज महापालिका आवारात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी विविध खेळ खेळून महापौर आणि कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. रस्सीकेस, संगीत खुर्ची, रक्तदान शिबिर, नेत्रदानासाठी इच्छुकांचे अर्ज भरून घेणे, न्यू होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 12 वाजता महापालिका सभागृहात अभिरूप सभेचं आयोजन करण्यात आलंय. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवडे आय लव्ह यू नावाचं पोस्टर ज्याप्रमाणे एका प्रेमीने लावलं होतं, त्याचप्रमाणे आता स्मार्ट बायका कुठे जातात अशा आशयाचं पोस्टर भर चौकात लागल्याने चर्चेला उधाण आलंय.
पुणे तिथं काय उणं असं नेहमी म्हटलं जातं. त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्येही पुणेरी पाट्या आणि पोस्टर सध्या चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी पिंपळे सौदागर परिसरात शिवडे आय लव्ह यू नावाचं पोस्टर आपल्या प्रेमिकेसाठी लावलं होतं आणि त्यानंतर शहरात जोरदार चर्चा झाली. मात्र आता पुन्हा एकदा स्मार्ट बायका कुठे जातात या जागेवर लक्ष असू द्या. 15 ऑक्टोबर असा आशय लिहिलेला पोस्टर रस्त्याच्या पथदिव्यांवर लावण्यात आलाय. हे पोस्टर नेमकं कोणी लावलं आणि का लावलं यामागील सत्यता अद्याप समोर आली नाही. नाही, हा प्रकार एकतर एकदम गलिच्छ आहे आणि ज्या आणि लावलेले आहेत ते गरवारेपासून कृष्णानगरपर्यंत लावलेले आहेत आणि ज्याने कोणी लावलं आहे की स्मार्ट बायका कुठे जातात लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर, तर त्याने ही डेडलाईन दिली आहे. म्हणजे जो कोण आहे हा 15 ऑक्टोबरपर्यंत सांगणार आहात, म्हणजे त्याला माहिती असतील की त्या लेडीज कुठे जातात. मे बी मग त्याच्यात जर एवढा दम आहे तर त्याने नाव डिक्लेअर करावं. नाही ना, पोस्टरबाजी करणं योग्य नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे नवरात्र आहे, आपण सगळीकडे देवीचा जागर करतो, आपण आई जगदंबेची पूजा करतो, ॲक्च्युली आई जगदंबेला हे करतो, प्रतिसाद करतो आणि तिच्या चरणी एवढे 9 दिवस आपण करत असताना असं घाणेरडी पोस्टर लावणं मला तर काही पटलेलं नाही आहे. मात्र या पोस्टरमुळे पिंपरी चिंचवड शहरातील महिलांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते. शिवडे आय लव्ह यू या नावाचे पोस्टर सांगवी परिसरात आढळून आले होते आणि त्यानंतर पोस्टरबाजी जी आहे ती पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेचा विषय बनली होती. आता परत पुन्हा एकदा स्मार्ट बायका कुठे जातात असे बॅनरबाजी जी आहे ती आकुर्डी चौक ते साने चौक या रस्त्याच्या दरम्यान लागलेली आहे. दोन्ही बाजूनी ही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. मात्र नेमका उद्देश या पोस्टरबाजीचा काय याचा तपास आता पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन करत आहे. मात्र स्मार्ट बायका कुठे जातात असे पोस्टर लावल्यामुळे बायकांमध्ये देखील संतप्त प्रतिक्रिया उमटून येत आहेत. आता ही पोस्टरबाजी मागे नेमका उद्देश काय याचा तपास आता सर्व प्रशासन करत आहेत. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आप रिक्षा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय. पुण्यात होर्डिंग कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आणि 7 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात जखमी झालेले आणि मृत्यू पावलेल्या लोकांच्या न्यायासाठी आप रिक्षा संघटनेतर्फे उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांचा आज उपोषणाचा 4th दिवस आहे. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. मागण्या अशा आहेत की जे मृत्युमुखी पडलेले आहेत, जे गंभीर जखमी झालेले रिक्षाचालक तसेच पुण्यातले नागरिक आहे, त्या नागरिकांना आकाशचिन्ह विभाग आणि पुणे रेल्वे प्रशासन यांनी न्याय द्यावा. आमचं म्हणणं असं आहे की मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना रेल्वे प्रशासन किंवा आकाशचिन्ह विभाग आणि नोकरीमध्ये एका माणसाला, म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या वारसांना एका व्यक्तीला नोकरी द्यावी. आमची दुसरी मागणी अशी आहे की त्या मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. बीड जिल्ह्यातील जय महेश साखर कारखान्याने गेल्या वर्षभरापासून ऊस बिल न दिल्याने 300 शेतकऱ्यांनी साखर संकुलासमोर गेल्या 2 दिवसांपासून सहकुटुंब जोडपी निवास आंदोलन करतायत. प्रामुख्याने शेती व्यवसायावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र गेल्या वर्षभरापासून ऊस बिल न दिल्याने अनेक कौटुंबिक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय. एनसना सुदीच्या काळात सहकुटुंब आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. 100 टन ऊस आमचा सहकारी साखर कारखान्यात गेला. 10 महिने झाला ऊस जाऊन. आमच्याकडे असं असं मुलाच्या शिक्षणाचा खर्च, मुलीच्या लग्नाचा खर्च, वैयक्तिक बाकीचे खर्च होऊन आम्हाला त्याच्यामध्ये हे होत नाही. 10 महिने सारखा वारंवार त्यांच्याकडे पाठला केला तरी कुणी आमची दखल घेत नाहीत. गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन सुरू असताना सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याचं शेतकऱ्यांकडनं सांगण्यात आलंय. 1 जानेवारीला या शेतकऱ्यांनी जय महेश साखर कारखाना माजलगावचा इथं ऊस घातला. परंतु गेले तब्बल 10 महिने झालं या शेतकऱ्यांचे पैसे 15 दिवसात देणं बंधनकारक असताना सुद्धा 10 महिने झाले या शेतकऱ्यांचे पैसे कारखान्यानं दिले नाही. यामुळे या सर्वांचं शेतकऱ्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं. 300 कुटुंब आज रस्त्यावर आहेत. दरम्यान त्वरित ऊस बिल न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिलाय. महाराष्ट्र पोलीस अकादमीतील एसटी आणि एससी समाजातील 154 पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या रोखल्या गेल्यात. त्याविरोधात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्र पोलीस अकादमीतील 125व्या तुकडीतील एसटी एससी समाजातील 154 पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या रोखल्या गेल्यात. हा एसटी आणि एससी समाजावर झालेला अन्याय असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. त्यांच्या नियुक्त्या तातडीने कराव्यात अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. उप पोलीस निरीक्षक पद हे त्यांना बहाल करण्यात आलं होतं. त्या 154 जणांना त्या उप पोलीस निरीक्षक पदी
त्यांना त्या ठिकाणी कायम करण्यात यावं यासाठी रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे। अन्यथा रिपब्लिकन पक्ष भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्याला पुण्यात जा विचारल्याशिवाय राहणार नाही, एवढा इशारा या माध्यमातून मी देऊ इच्छितो। पिंपरी चिंचवड परिसरात आणखीन एका पोलीस स्टेशनची भर पडली आहे। चिखली पोलीस स्टेशनचं उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आलंय, त्यामुळे शहरातील वाढती गुन्हेगारीला आळा बसण्यात नक्कीच उपयोग होईल। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस ठाण्याचं उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आलंय। कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी पालकमंत्री बापट यांना कासारवाई येथील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी संबंधित प्रश्न विचारला, तसेच पिंपरी येथील एच ए मैदानावर आढळून आलेल्या अल्पवयीन मुलींच्या संशयास्पद मृतदेहाच्या संदर्भात त्यांना विचारणा करण्यात येणार होती, परंतु कासारसाई येथील अत्याचाराच्या प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला। ही पत्रकार परिषद नसून हा उद्घाटन सोहळा आहे असं म्हणत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरून काढता पाय घेतलाय। त्याचबरोबर गाड्यांची कमतरता आणि पोलिसांचं संख्याबळ पुरेसं लवकरच उपलब्ध करून देण्याचं आश्वासन बापट यांनी दिले। पुणे शहराची लोकसंख्या 60 लाख आहे सर, आमची लोकसंख्या आमच्या आधीची लोकसंख्या 40 लाख आहे। पुणे शहरामध्ये गेल्या वर्षभरात 13,885 गुन्हे दाखल झाले, तर आमच्या भागामध्ये सुमारे 8,000 गुन्हे दाखल झालेले आहेत सर। पुणे शहरामध्ये सुमारे 1,000 ऑफिसर पोलीस ऑफिसर उपलब्ध आहेत, आमच्याकडे 150 अधिकारी उपलब्ध आहेत। पुणे शहरामध्ये 9,000 पोलीस कर्मचारी आहेत, आमच्याकडे फक्त 2,000 पोलीस कर्मचारी आहेत। पुणे शहरामध्ये 300 क्लरिकल स्टाफ आहे, आमच्याकडे सध्या फक्त 15 क्लर्क उपस्थित आहेत। पुणे शहराला 866 चारचाकी वाहने आहेत, आमच्याकडे फक्त 42 वाहनं आहेत। पुणे शहरामध्ये बीट मार्शलसाठी 550 टू व्हीलर आहेत, आमच्याकडे फक्त 45 आहेत। आणि सर, अशा विषम परिस्थितीमध्ये हे पोलीस स्टेशन कार्यरत झालेलं आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासारसाई येथे दोन मुलींवर 15 दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती। यातील गुन्हेगारांना कोणत्या प्रकारची शिक्षा देणार आणि पीडित मुलींच्या कुटुंबियांचं पुढं काय असा प्रश्न विचारला असता पालकमंत्री गिरीश बापट यांनी जबाबदारी धुडकावत या विषयावर बोलण्यास नकार दिलाय। पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी तिसरी अटक करण्यात आली आहे। कॅप्शन या जाहिरात कंपनीचे मालक अब्दुल रजाक मोहम्मद खलीद फकी यांना अटक करण्यात आली आहे। बंड गार्डन पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। जाहिरात कंपनीने याआधी दुर्घटनेसाठी मध्य रेल्वेला जबाबदार धरत हात वर केले होते। याआधी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे। संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनियर आहे, तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो। हे दोघे होर्डिंग काढण्याचं काम करत होते, मात्र होर्डिंगवरून कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती। नवरात्र उत्सवात देवीचे चेहऱ्यावर विविध रूप आणि नवरसांचं दर्शन भाविकांना घडतं। त्याच रूपातलं प्रेमळ, संवेदनशील आणि सेवाभावी वृत्तीने समाजासाठी काम करणाऱ्या आणि कुटुंबाची दोरी सक्षमपणे सांभाळत सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजात झोकून देऊन काम करणाऱ्या महिलांचा जागर आपण करत असतो। आज याच निमित्ताने ॲपलच्या संचालिका नैना चोपडे यांच्याशी साधलेला हा खास संवाद। नमस्कार, मी शनाया, मी दुर्गा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। मी दुर्गा या कार्यक्रमात आपण विविध महिलांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, ज्या की महिलांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे। आज आपण आलेला आहोत ॲपलच्या संचालिका नैना चोपडे यांच्याकडे। त्यांनी महिलांच्या सौंदर्यात भर पाडण्याचं काम केले। नैना मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत दिनमान न्यूजमध्ये। मला पहिला माझा प्रश्न असा होता की तुम्ही MA सायकोलॉजी शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्ही ब्युटिशियन होण्याकडे तुमची वाटचाल झाली, तुम्ही ब्युटिशियन झालात आणि ते अगदी यशस्वी ब्युटिशियन म्हणून तुमची आज ओळख आहे। तर MA सायकोलॉजी आणि ब्युटिशियन हा प्रवास कसा होता एकूणच? सौंदर्य क्षेत्राबद्दल मला आधीपासूनच आकर्षण होतं आणि कॉलेज सुरू व्हायच्या आधीपासून मी या कोर्स करायला सुरुवात केली। नाशिकमध्ये माझं जेव्हा कॉलेज चालू होतं त्यावेळेसच मी हा कोर्स केला आणि या क्षेत्रात येण्याचं कारण की सौंदर्य हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो सगळ्यांना मिळायला हवा। काही ठिकाणी ज्या ठिकाणी मी जिथे राहत होते तर तिथे काही सुविधा नव्हत्या ज्या मिळणं सगळ्यांसाठी गरजेचं आहे, म्हणून मी या व्यवसायात आले। हा व्यवसाय निवडताना तुम्हाला अनेक आव्हानांना सुद्धा सामोरं जायला लागलं असेल, कारण की आपण पाहतो की ब्युटिशियन किंवा केस कापणे वगैरे हा एक पारंपरिक आपण न्हाव्याचा धंदा म्हणतो, तर तसं काही तुम्हाला आव्हानांना किंवा तसं काही कुठल्या समस्यांना अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागलं? हो, साहजिकच, कारण पुण्यासारख्या ठिकाणी जेव्हा मी बिझनेस सुरू केला त्यावेळेस कर्वेनगरमध्ये माझं पहिलं आउटलेट होतं आणि नवीपेठेमध्ये माझं इन्स्टिट्यूट होतं। इथे शिकवण्याचं कारण हेच की माझ्या या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला
मुलांना मुलींना या क्षेत्रातलं पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे, कारण अर्धवट शिकलेला स्टुडंट बाहेर आल्यानंतर सुद्धा तशाच टाईपचं ट्रेनिंग किंवा तो ट्रीटमेंट देणार हा विचार करून मी इन्स्टिट्यूट पण सुरू केलं आणि सलॉन पण सुरू केले की सौंदर्याची व्याख्या लोकांना कळली पाहिजे. आता तुमच्या किती ब्रँचेस अशा आहेत की ज्यात भरपूर, आता मी ऐकलेलं आहे की तुमच्याकडे बरीच अशी विद्यार्थी आहेत किंवा तुम्ही त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिला आहे असं म्हणतात, तर असे किती तुमच्याकडे स्टुडंट्स आहेत आणि तुमच्या किती ब्रँचेस आहेत अशा? आत्तापर्यंत माझे 30,000+ स्टुडंट आहेत माझ्या इन्स्टिट्यूटचे आणि माझ्या सलॉनचे 500+ आत्ता मेंबर आहेत, माझी टीम इतकी मोठी आहे. आणि मी असं ऐकले की तुम्ही ज्या कॅन्सरग्रस्त वगैरे लोक आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काम करता, तर तुम्हाला का करावं असं वाटलं की कॅन्सरग्रस्तांना मदत? आम्ही हे CSR जे करतो आहे तर कॅन्सर पेशंटला जेव्हा किमोथेरपी चालू होते तर त्यावेळेस त्यांचे केस जातात आणि केस जाणं हा सौंदर्याची मोठी बाधा आणणारी गोष्ट असते जी स्त्रीचा किंवा पुरुषाचा कॉन्फिडन्स घालवते आणि आज इतका मोठा आजार झाल्यानंतर सौंदर्याकडे बघायला त्यांना वेळ नसतो किंवा घरातले त्या गोष्टीला इतकं महत्त्व देत नाहीत आणि वीक घेणं हे प्रत्येकालाच परवडतं असं नाही. अशा पेशंटसाठी आम्ही हेअर टुडे होप टुमॉरो नावाचे स्कीम चालू केले आणि त्याच्यातून आमच्याकडे हेअर डोनेशन चालू झालं आणि त्याच्यातून आम्ही वीक बनवून ते फ्री कॅन्सर पेशंटला देतोय. आणि जे कॅन्सर पेशंट्स असतात तर तुम्ही तुमच्याकडे असे कॉन्टॅक्ट्स वगैरे असतात का की तुम्ही त्यांना वीक बनवून देता? प्रशांती कॅन्सर केअर फाउंडेशन आहे, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय, तर त्यांच्या इथे हे कॅन्सर पेशंट येतात आणि त्यांना आम्ही हे वीक देतो. पण एक बेसिकली हे असतं की आपलं कोणतरी असं जवळचं कॅन्सर पीडित असतं त्याच्यामुळे आपल्याला असं काहीतरी करावंसं वाटतं किंवा आपल्याला ती उमगतं नाही बाबा की आपण हे केलंच पाहिजे आणि त्यांचं दुःख आपल्याला समजतं किंवा आजूबाजूच्या वातावरणामुळे हे सगळं आपल्या लक्षात येतं, तसं तुमच्या लक्षात आलेलं आहे का? नक्कीच नक्कीच, की सौंदर्य जेव्हा आम्ही कॅन्सर पेशंट बघितले, माझ्या जाऊबाईंना पण हा कॅन्सर झाला होता गेले 8 वर्षापूर्वी आणि त्यावेळेस आम्हाला हे लक्षात आलं की अरे ही गोष्ट पण स्त्रीसाठी खूप महत्त्वाची आहे, तर अशा वेळेस आपली मदत होणं फार गरजेचं आहे. बरं, आता तुम्ही एक ब्युटिशियन आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते की तुमच्या नजर सौंदर्याची व्याख्या काय? सौंदर्य प्रत्येक स्त्रीमध्ये सौंदर्य असतंच असं नाही किंवा ती सुंदर असतेच असं नाही, तर ती सुंदर दिसणं आवश्यक असतं. तुम्ही दिसण्याचं काम, त्यांना बनवण्याचं काम, ती छान दिसावी म्हणून काम करता असं म्हणायचं तिचा अधिकार आहे, तो दिसलंच पाहिजे. तुम्ही बनवता ह्युमन, अगदी आम्ही सौंदर्यासाठीच आम्ही आहोत. आपण पाहतो की गल्ली बोळात पार्लर झालेलेच आहेत, गल्ली बोळात आता आपल्याला ब्युटिशियन्स दिसतात, तर तुम्हाला नाही असं वाटत की एक आव्हानच आहे, तुम्ही एक चॅलेंज आहे असं नाही वाटत? मी प्रत्येक स्त्रीला रिस्पेक्ट करणारी आहे, जी काहीतरी करते ना तर तिला मी नावं ठेवण्यापेक्षा तिने अजून चांगलं काय करावं हे याचा मी जास्त विचार करते. आणि तुम्ही तुमचा रस्ता तुम्ही स्वतः तयार करायचा आहे, तुमच्यासाठी तयार रस्ता कोणी देणार नाही आहे. कॉम्पिटिशन असं नाही म्हणता येणार, पण प्रत्येकाने आपल्याला काय करायचं हे ठरवलं पाहिजे, आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे आणि चांगलं केलं पाहिजे, मग कॉम्पिटिशन नाही होणार. नाही नाही, चॅलेंज नाही वाटत हे, कारण हल्ली गल्ली बोळात, तुम्हाला बोलली ना मी मगाशी की गल्ली बोळात पार्लर झालेले आहेत, तर तुम्हाला असं एक आव्हान नाही वाटत काही सगळं? नाही वाटत. किंवा बिझनेसवर काही परिणाम होईल असं कधी धास्ती वगैरे वाटते? कधीच नाही वाटत, कारण आज माझ्या पुण्यात सुद्धा माझ्या 38 ब्रांचेस माझ्या फक्त पुण्यात आहेत. आज जवळपास पुण्याच्या 20% पॉप्युलेशनला आम्ही सर्व्हिस देतो, दर आठवड्यामध्ये आम्ही 6,500 लोकांना सर्व्हिस देतोय. जर इतक्या लोकांना आम्ही सर्व्हिस देतो तर आम्ही असं मी कधीच म्हणणार नाही की मला कुठल्या सलॉनचं कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक जण आपली सर्व्हिस चांगली द्यायचा प्रयत्न करतो आणि तो करावा त्याने. बरं, आता माझा शेवटचा हा प्रश्न आहे की बऱ्याच मुलींना असं वाटतं की आपण ब्युटिशियन व्हावं आणि बरेच जण त्यासाठी प्रयत्नसुद्धा करतात, तर अशा मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिता? एकतर तुम्हाला ब्युटिशियन किंवा हेअरड्रेसर व्हायचं असेल तर ब्युटी तुम्ही ज्या इंडस्ट्रीत येणार असाल त्याची माहिती हवी आणि तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येत आहे तर तुम्हाला त्या कामावर प्रेम करायची तयारी हवी किंवा प्रेम असण्याची गरज हवी, तरच तुम्ही या इंडस्ट्रीत या. आत्ता पण नयना चोपडे यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत, त्यांचा एकूण प्रवास जाणून घेतलेला आहे, त्या स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर पाडतात, त्या अशा पद्धतीने नाही की त्या स्त्रीचं मन जेवढं सुंदर असेल त्या स्त्रीला तेवढं सुंदर बनवण्याचं काम नयना चोपडे करतात. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिन मानूस पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रवादी शहर अध्यक्ष चेतन तुपेंची मंत्र्यांवर टीका करताना घसरली जी. पुणे नवरात्र उत्सवाचं शानदार उद्घाटन. भारतीय सेनेच्या जवानांना सध्याच्या सरकारकडनं योग्य वागणूक नाही, पंजाबचे प्लॅनिंग अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन मिनिस्टर मनप्रीत बादल यांची खंत.
आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला 36 वर्ष पूर्ण, महापालिका आवारात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.